प्रेम पाई दया कुनी भी खली त्यात याव जस मोर पिस जवाबी। आपल्याला शिकवलंय म्हणजे आपण त्या धड्यात होतो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, आणि त्या मूवीचा एक पार्ट बनायला मिळतं त्यामुळे खूप छान वाटतं। मला तो बिग बॉसमध्ये खूप आवडायचा, म्हणजे तो विनर आहे, त्यामुळे मला खूप छान वाटलं। आणि मला असं झालं की ओ वाव, विशाल बरोबर आहे मी। ओ नाही ए सुगंधा, आता एवढ्यात लगीन नाही ग, आधी स्वराज्य मग करू की एकदम ठाटा माटात लगीन। स्वराज्याचं सपन पड काळ जात जड धड मुलकाशी प्रीत जड दुनिया दिसा गुलाबी। वेडात मराठे वीर दौडले सात, ते सात मावळे कोण आहेत ते तर आपण आपल्याला कळलेलंच आहे, पण त्यात अजून एक भूमिका आहे आणि ती खास भूमिका करते गौरी। आणि गौरी आहे माझ्यासोबत, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत। थँक्यू थँक्यू। कशी आहेस तू? मी मस्त, कशी मस्त। पुन्हा नवीन भूमिका, पण ही वेगळी आहे कारण की ऐतिहासिक आहे। पुन्हा पप्पांबरोबर काम करते ते तर आहेच, त्याच्या बदलती तर मी येणारच आहे, पण ऐतिहासिक भूमिका आहे, त्याच्यासाठी काय वेगळी मेहनत आहे? भूमिकेबद्दल काहीही सांगू नको। नाही, पहिलाच ऐतिहासिक मूवी करते आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे। आणि आपण लहानपणापासून आपल्याला शिकवलं आहे म्हणजे आपण त्या धड्यात होतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, आणि त्या मूवीचा एक पार्ट बनायला मिळतं त्यामुळे खूप छान वाटतं आहे। आणि एवढी मोठी स्टारकास्ट आहे, त्यांच्यावर काम करायला मिळतं आहे। अक्षय कुमार सर आहेत, प्रवीण काका आहेत, जय, उत्कर्ष, विशाल आणि सत्य। आणि सत्य तर आहेच। मग घरचे जे काही हे असतात ते सेटवरती निघतात की? नाही नाही, असं काही नाही, हो हो, मध्ये ब्रेक मध्ये मस्ती चालू असते। सो आता पुन्हा एकदा या नवीन भूमिकेची जबाबदारी घेऊन लवकरच भेटी लागेल, त्यासाठी वेगळी मेहनत काय सुरू झाली आहे? अजून शूट सुरू होणार आहे डिसेंबर मध्ये, त्यामुळे अजून ब्रीफ तेवढं नाही मिळालंय, पण मेहनत सुरू होईल। विशालच्या ऑपोजिट टू असणार आहेत हे तर कळलेलं आहे। सो विशालला बिग बॉस मध्ये पाहिलं होतं, त्याच्यानंतर मग जेव्हा कळलं की त्याच्याबरोबर ऑपोजिट काम करणार आहे, तेव्हा काय रिॲक्शन? खूप एक्साइटेड होते कारण मला तो बिग बॉसमध्ये खूप आवडायचा, म्हणजे तो विनर आहे, त्यामुळे मला खूप छान वाटलं। आणि मला असं झालं की ओ वाव, विशाल बरोबर आहे मी। ओ नाईस। आणि मग आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा पण आधी भेटायचोच म्हणजे पप्पांबरोबर वगैरे, पण जेव्हा ह्या मीटिंगसाठी भेटलो तेव्हा त्यांनी पण सांगितलं मला की ही इज ऑल्सो एक्सायटेड टू वर्क विथ मी। आणि आज लाईक अरे नाईस, सेम, आपण करू का, छान करू। नृत्य हे तुझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक वेगळी बाजू असते, यात सुद्धा त्याची बाजू बघायला मिळणार आहे आम्हाला? आता ते आय थिंक तुम्हाला दिवाळी 2023 मध्येच कळेल। सो उत्सुकता ताणून धरण्याचं काम गौरीने केलेलं आहे। सो आता सुरुवात झाली आहे या सिनेमाची, आय एम शुअर खूप गप्पा मारायच्या आहेत। तुर्तास तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू थँक्यू थँक्यू।